नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयामध्ये कुठला भाग कमी झालेला आहे, काय बदल झालेला आहे, नेमके कुठले प्रकरण कमी झालेलं आहे, कुठल्या प्रकरणातील कुठला भाग कमी झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर का आपण नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला आपल्याला जी घंटी दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला आपले अकाउंटची जी बुक आहे, पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाचे जे 12वीचे पाठ्यपुस्तक आहे ते आपल्या जवळ ठेवायचे आहे, कारण व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पहा. तर यामध्ये कुठला भाग कमी झालेला ते आपण पाहणार आहोत. तर प्रकरण आणि घटकाचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर पेज नंबर सांगणार आहे आणि त्यावरील कुठला भाग कमी झालेला आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर प्रकरण किंवा घटकाचे नाव आहे नफा न कमविणाऱ्या आपल्या पाठ्यपुस्तकाचा पेज नंबर आहे 128. तर 128 पेज नंबरवरील जी कृती चौकट आहे ती वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर भागीदाराचा मृत्यू यामध्ये पेज नंबर 214 यावरील जी कृती चौकट आहे तीसुद्धा वगळलेली आहे. भागीदारीचे विसर्जन यामध्ये पाठ्यपुस्तकातील पेज नंबर आहे 260 यावरील कृती चौकट जी आहे ती वगळलेली आहे. यानंतर विनिमय विपत्र किंवा हुंडी पेज नंबर आहे 263 264 280 आणि 289 यावरील जी अतिरिक्त माहिती जी आहे, कृती जी आहे ती वगळण्यात आलेली आहे. यानंतर भागांचे लेखांकन पान नंबर आहे 356 तर यावरील जी कृती चौकट आहे तीसुद्धा वगळण्यात आलेली आहे. यानंतर वित्तीय विवरणांचे विश्लेषण पेज नंबर आहे 369 यामधील जी कृती चौकट आहे ती वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर लेखांकनात संगणकाचा उपयोग पेज नंबर आहे 401 ते 403 हा जो भाग आहे यामधील टॅली प्रात्यक्षिक हे जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. यानंतर प्रकरण 8वे जे आहे भागीदाराची निवृत्ती पेज नंबर आहे 172 ते 189 हे संपूर्ण प्रकरण वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर विनिमय विपत्र किंवा हुंडी पेज नंबर आहे 261 ते 310 हे सुद्धा वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रकरण 10वे वित्तीय विवरणाचे विश्लेषण पेज नंबर आहे 357 ते 388 हे सुद्धा वगळण्यात आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेलं आहे, आपण त्याचा स्वतः अभ्यास करू शकता, स्वयं अध्ययन करू शकता. त्यानंतर प्रकरण 11वे आहे लेखांकनात संगणकाचा उपयोग, तर यामध्ये पेज नंबर 395 ते 400 जो भाग आहे म्हणजे तो स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे ते पहा की नवीन प्रश्नपत्रिका आराखड्यात कोणत्या घटकाला विकल्प असेल ते जाहीर केले जाणार नाहीत, परंतु चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2020-21 या वर्षाकरिता कोविड-19 उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रश्नपत्रिका आराखड्यातील प्रश्न क्रमांक 2 ते 5 खालीलप्रमाणे विकल्प असतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्या प्रकरणातील प्रश्न विचारला जातील ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर प्रश्न दुसरा जो आहे त्यामध्ये कोणतेही एक उदाहरण सोडवा अशा प्रकारचा प्रश्न दुसरा असेल, तर यामध्ये प्रश्न कोणत्या पाठातील असतील तर भागीदारीचा प्रवेश आणि त्याला ऑर असणार आहे भागीदाराची निवृत्ती. तर आपल्याला माहीत आहे की भागीदाराची निवृत्ती या प्रकरण हे जे प्रकरण आहे हे वगळण्यात आलेलं आहे, परंतु स्वयं अध्ययनासाठी ते ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेले प्रकरण जे आहे ते ऑर म्हणून विचारलेले आहेत, विकल्प म्हणून विचारलेले आहे. यानंतर तिसरा जो क्वेश्चन आहे कोणते एक उदाहरण सोडवा, तर भागीदारीची विसर्जन आणि त्याला ऑर असणार आहे प्रकरण विनिमय विपत्र किंवा हुंडी. प्रश्न 4वा आहे सोडवा कोणतेही एक, तर भागांचे लेखांकन आणि त्याला ऑर प्रश्न असणार आहे, ऑर पाठ आहे लेखांकनात संगणकाचा उपयोग.
प्रश्न पाचवा आहे, कोणती एक उदाहरण सोडवा, भागीदाराचा मृत्यू आणि त्याला और पाठ असणार आहे वित्तीय विवरणांचे विश्लेषण. तर वरीलप्रमाणे विकल्प शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरुवातीला जाहीर केल्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया पर्यायाने अभ्यासक्रमाचे ओझे निश्चितच कमी होईल, अशा या ठिकाणी सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. तर हा जो बदल आहे हा बदल फक्त 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिताच आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.